बरं, एक गोष्ट तर महाराष्ट्रामध्ये मला लक्षातच आली नाही, म्हणजे टीआरपी कसा घ्यायचा याचं एक आपल्याला त्याचं एक मला असं वाटतं की एक प्रशिक्षण घ्यावं लागेल. मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो, मग माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल, मग माझा पक्षच ठराव करेल, मग मीच माझा राजीनामा परत घेईन आणि मग मीच माझ्या जागी परत येईल. हा कागद दिलाच नाही, पण त्यांनी उद्धवजींना सांगितलं राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणं यातला फरक काय. हा जो काही नवा फॉर्म्युला या ठिकाणी आलाय असा एक लक्षात ठेवा, उष्ण बळ घेऊन वाघ बनता येते. आणि वाघ दोन प्रकारचे असतात, वाघ बनतही येतं कधी कधी, पण एक सर्कशीतला वाघ असतो आणि एक जंगलाचा राजा असतो. जंगलाचा राजा बनायचा असेल तर स्वतःची ताकद लागते, स्वतःचं बळ लागतं. उष्ण्या बळावर कोणी जंगलाचा राजा या ठिकाणी होऊ शकत नाही हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. बरं, पवार साहेब तर आता परवा काय म्हणाले, कर्नाटक झाल्यावर भाजपचा जोरच संपला म्हणाले, आता जोरच राहिला नाही, काय 5-6 राज्याचं सरकार आहे. त्यांना माहिती नाही 15 राज्यात आम्ही आहोत, त्यांना माहिती नाही 16 राज्यात, आणि त्यांना हेही माहिती नाही की त्याच्यानंतर उरलेल्या 8 राज्यात भाजपच प्रमुख विरोधी पक्ष आहे. देशामध्ये भाजपाचे 1543 पैकी 302 खासदार आहेत, भाजपचे 100 राज्यसभेचे खासदार आहेत. या ठिकाणी आपण जर बघितलं, अर्थात राष्ट्रवादीचं मी सांगणार नाही ते कुठल्या टक्केवारीत, म्हणजे वेगळ्या टक्केवारीत बसतात, या टक्केवारीतच नाही आहेत ते. देशामध्ये 1415 भाजपचे आमदार आहेत, आपले अर्धेही कोणाचे नाही आहेत. देशामध्ये आपण जर बघितलं खासदार आमदारांची संख्या किंवा राज्यांची संख्या, सगळ्यात मोठं सरकार आपलं आहे, सगळ्यात जास्त आज अनुकूलता आपल्याला आहे. एखादं राज्य गेल्यानंतर पवारांना जर असं वाटत असेल की भारतीय जनता पार्टी कुठेतरी संपणार वगैरे, त्यांना एवढीच आठवण देतो की तुम्ही 2019 असाच विचार केला होता जेव्हा 18 राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड गेलं, तुम्हाला वाटलं आता संपलं. या तिन्ही राज्यात 6 महिन्यामध्ये सगळ्या जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या, कारण या देशामध्ये लोकांचं मोदीजींवर प्रेम आहे.